नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला हलवा फिश फ्राय करून दाखवणार आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे। हा फिश फ्राय आहे तो तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाण्यासाठी घेऊ शकता, अतिशय चविष्ट लागतो। तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हे फिश फ्राय आहे ते इथे बनवण्यासाठी घेऊयात। तर हलवा फिश फ्राय करण्यासाठी मी इथे 4 हलव्याचे तुकडे घेतलेले आहेत। हे हलव्याचे तुकडे आहेत ते आकारामध्ये फार जास्त जाडही नसावेत आणि फार पातळही नसावेत। आता यावरती मी इथे 2 चमचे लिंबाचं रस घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। तुम्ही इथे लिंबाच्या रसऐवजी कोकमचा कोळ किंवा चिंचेचा रस आहे ते देखील इथे वापरू शकता आणि 1 चमचे आलं आणि लसूणची पेस्ट। आता आपल्याला हे आलं, लसूणची पेस्ट, लिंबाचं रस आणि मीठ आहे ते पूर्ण या तुकड्यांवरती व्यवस्थित इथे लावून घ्यायचे आहेत। आपल्याला ही मच्छी आहे ते पूर्ण आधी व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायची आहे, त्यानंतरच आपण ही फ्राय करणार आहोत। आता आपल्याला या हलव्यावरती मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 चमचे धणे पावडर, 1/2 चमचे हळदी पावडर, 1 चमचे लाल तिखट, 1 चमचे घरगुती गरम मसाला। आता हे सर्व मसाले आहेत ते मी ते हलव्यावरती इथे व्यवस्थित लावून घेते। तुम्हाला इथे जसं तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ते लाल तिखटचा वापर करू शकता। मी इथे अग्री मसाला वापरलेला आहे, तुमच्याकडे जे लाल तिखट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता। अशा प्रकारे मी हे पूर्ण मसाले आहेत ते ह्या हलव्याच्या तुकड्यांवरती इथे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला ही मच्छी आहे ती 1-10 ते 15 मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवायची आहे, जेणेकरून हे मसाले आहेत ते पूर्ण ह्या हलव्यामध्ये आतपर्यंत छान जिरले जावेत म्हणून। इथे आता पूर्ण 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत, आपले हे हलव्याचे तुकडे छान मॅरिनेट झालेले आहेत। इथे आता आपल्याला ह्या हलव्याची कोटिंग आहे ती इथे बनवून घ्यायची आहे, त्यासाठी मी इथे 4 ते 5 चमचे रवा घेतलेला आहे। त्यात आता मी इथे 1/2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे, ज्याने आपले ह्या हलव्यावरची जी कोटिंग आहे ती एकदम छान कुरकुरीत अशी बनते। 1/2 चमचे बेसन घातलेलं आहे। आता आपल्याला ह्यात थोडे थोडे मसाले घालून घ्यायचे आहेत। 1/2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचे हळदी पावडर, 1/2 चमचे धणे पावडर आणि थोडंसं मीठ। आता आपल्याला या हलव्याच्या तुकड्यावरती हा रवा आहे तो इथे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। थोडं दाबून दाबूनच लावून घ्यायचं आहे। जेवढं जास्त हा रवा आहे तो या हलव्यावरती लागला असेल तेवढेच आपली ह्या हलव्याची वरची कोटिंग आहे ती एकदम छान कुरकुरीत अशी बनते। अशा प्रकारे पूर्ण दाबून दाबून आपल्याला यावरती हा रवा आहे तो इथे लावून घ्यायचा आहे। तशाच प्रकारे आता आपल्याला इथे बाकीच्या हलव्याच्या तुकड्यावरती देखील ही रव्याची कोटिंग करून घ्यायची आहे। दुसरीकडे मी एका तव्यामध्ये 2 चमचे तेल गरम करत ठेवलं होतं। तेल एकदा का छान कडकडीत गरम झालं की त्यात आता आपल्याला हे हलव्याचे तुकडे आहेत ते एक एक करून घालायचे आहेत। फिश फ्राय करताना आपल्याला तेल आहे ते थोडंसं जास्त प्रमाणातच वापरायचं आहे। आता आपल्याला ह्या हलव्याची मागची साईड आहे ती 1-3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती चांगली खरपूस अशी तळून घ्यायची आहे। इथे आता 4-5 मिनिटे झालेली आहेत। आपल्याला हे फिश आहे ते इथे पलटून घ्यायचं आहे आणि त्याची दुसरी साईड आहे ती देखील तशाच प्रकारे 3-4 मिनिटे छान तळून घ्यायची आहे। तुम्ही जेवढं छान मीडियम फ्लेमवरती तळून घ्याल आणि जेवढं मध्ये मध्ये पलटून घ्याल तेवढंच आपलं हे फिश फ्राय आहे ते एकदम क्रिस्पी असं बनतो। आता त्याची दुसरी साईड आहे ती देखील मी तशाच प्रकारे पुन्हा 1-3 ते 4 मिनिटे तळून घेते। जर आवश्यकता असेल तरच इथे पुन्हा तेलाचा वापर करा। पुन्हा 1-3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। आता आपल्याला ही फिश आहे ते पुन्हा एकदा इथे फ्लिप करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता ह्या फिशच्या वरच्या बाजूला कशा प्रकारामध्ये लालसर रंग आलेला आहे। अशा प्रकारामध्ये हा लालसर रंग येण्यापर्यंत आपल्याला ही फिश आहे ते दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचं आहे। पुन्हा आता मी हे फिश आहे ते 1-2 मिनिटे छान तळून घेते। 1-2 मिनिटे झालेली आहेत। आता ह्यावरतून मी इथे बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मी कोथिंबीर घातल्यावरती मी आता हे हलव्याचे तुकडे आहेत ते पुन्हा एकदा पलटून घेते, जेणेकरून ह्या फिश फ्रायला छान कोथिंबीरचा वास यावा म्हणून। एकदा का हे पलटून झाले की लगेच मी आता इथे गॅस बंद करून घेतलेली आहे। अशा प्रकारामध्ये आपलं हे हलवा फिश फ्राय आहे ते इथे आता बनून पूर्णपणे रेडी झालेलं आहे, एकदम छान कुरकुरीत झालेलं आहे। या हलव्याच्या दोन्ही साईडला मस्त एकदम खरपूस लालसर रंग आलेला आहे। हे हलवा फिश फ्राय आहे ते तांदळाच्या भाकरीसोबत,
हलव्याच्या रस्स्यासोबत खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतो। तांदळाच्या भाकरीची रेसिपी आणि हलव्याच्या रस्स्याची रेसिपी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल, ती देखील तुम्ही नक्की पहा। तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।